नमस्ते मित्रांनो, गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, राज्य सरकारने पवित्र पोर्टलवरील बंदी उठवल्यानंतर आता राज्यभरामध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मात्र सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न हा आहे की 2017 नंतर जे विद्यार्थी TET पास झालेले आहेत आणि TET सुद्धा पास आहेत अशा विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलच्या या राऊंडमध्ये संधी मिळणार आहे का? तर या संदर्भामध्ये आपल्या अनेक व्हिडिओंमध्ये सुद्धा अभियोग्यता धारकांनी प्रश्न विचारलेले होते, त्यामुळे या संदर्भात एक सविस्तर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुमच्या सर्व शंकांचं समाधान होईल. तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पाहूया सविस्तर. तर 2017 नंतर TET उत्तीर्ण जे उमेदवार आहेत अशा विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलमध्ये आता संधी मिळणार का? या संदर्भामध्ये शासन निर्णयाप्रमाणे जर 2017 नंतर जे TET उत्तीर्ण झालेले उमेदवार आहेत त्यांना संधी मिळणार नाही. का मिळणार नाही त्या संदर्भातही पाहूया. यापूर्वी 2018 TET उत्तीर्ण उमेदवारांची जी काही बॅच होती त्यांनी एक अशी मागणी केलेली होती की आम्हाला संधी देण्यात यावी. मात्र जे आधी TET उत्तीर्ण उमेदवार आहेत त्या विद्यार्थ्यांनी विरोध केला आणि संबंधित पात्रता ॲड करता येणार नसल्याचे सोळंकी साहेब, जे आपले शिक्षण आयुक्त आहेत विशाल सोळंकी, यांच्या निदर्शनास आणून दिले आणि त्याच्यामुळे 2017 आणि त्यानंतरचे जे काही TET उत्तीर्ण उमेदवार आहेत त्यांना या भरती प्रक्रियेमध्ये ॲड करण्यासाठी त्यांनी नकार दिला. त्यामुळे 2018 TET व इतर पात्रता ऐनवेळी पोर्टलमध्ये समाविष्ट करता येणार नाही, किंवा करायचं म्हटलं तरी TET दिलेली असली पाहिजे आणि त्या प्रोसिजरमध्ये खूप वेळ जाईल. त्यामुळे आयुक्त साहेब असे म्हणालेले आहेत की आधीच आपला खूप वेळ वाया गेलेला आहे, त्यामुळे आता ही प्रोसिजर आपल्याला करता येणार नाही. चालू भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून त्यांना घेता येणं अवघड आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर TET च्या अगोदर जी TET उत्तीर्ण होते त्यांना मात्र या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे. म्हणजेच जो क्रायटेरिया, महत्त्वाचा क्रायटेरिया असा आहे की अभियोग्यता चाचणी होण्याच्या अगोदर जे विद्यार्थी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होते त्यांनाच या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे अभियोग्यता चाचणी झाल्यानंतर जे काही TET उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना नवीन अभियोग्यता चाचणीची वाट पाहणं आता क्रमप्राप्त आहे. नवीन जी TET होणार आहे त्यानंतर पुढची जी भरती प्रक्रिया येईल त्यामध्येच त्यांचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगत आहे. या संदर्भात जर तुम्हाला अजून अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही पुण्याच्या आयुक्त कार्यालयामध्ये संपर्कसुद्धा साधू शकता. तिथूनसुद्धा तुम्हाला या संदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट किंवा महत्त्वाची माहिती मिळू शकेल.